तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत की नाशिक आणि वर्धेचे हॉस्टेल कधीपासून सुरू होणार आहेत. काही महत्त्वाची माहिती या ठिकाणी आपल्याला नितेश कराडे सर यांनी दिलेली आहे. त्या ठिकाणी जाऊन त्यांनी स्वतः या ठिकाणी चौकशी केलेली आहे. तर नितेश कराडे सर, मी तुमचा धन्यवाद करतो की विद्यार्थ्यांसाठी तुम्ही एवढी मेहनत करता. त्यांच्यापर्यंत माहिती आपण या ठिकाणी तुमच्या माध्यमातून सुद्धा आपण पोहोचवत आहोत. महत्त्वाची गोष्ट या ठिकाणी आहे, SC आणि ST कॅटेगरीच्या विद्यार्थ्यांसाठी महत्त्वाची अपडेट या ठिकाणी आपल्याला मिळालेली आहे. तर नितेश कराडे सर यांनी काय म्हटलंय या व्हिडिओमध्ये आपण नक्कीच बघू. तत्पूर्वी चॅनलला नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल नोटिफिकेशन ऑल करायला विसरू नका, जेणेकरून तुम्हाला नवनवीन व्हिडिओ भेटत राहतील. तर स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला. पण व्हिडिओ स्टार्ट करण्या अगोदर तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट सांगतो, जर आत्तापर्यंत तुम्ही टेलिग्राम ग्रुपला जॉईन झालेलं नसेल तर टेलिग्राम ग्रुपला नक्की जॉईन करा. त्याच्यामध्ये तुम्हाला महत्त्वाचे एज्युकेशनल अपडेट PDF स्वरूपाच्या माहित्या, काही महत्त्वाचे अपडेट आम्ही त्या ठिकाणी टाकत असतो. तर म्हणून टेलिग्रामला नक्कीच जॉईन करा आणि जास्तीत जास्त मित्रांपर्यंत पोहोचवा. तर स्टार्ट करूया आपल्या व्हिडिओला आणि काय म्हणाले नितेश कराडे सर, पुढचा व्हिडिओ आपण स्टार्ट करूया. नमस्कार, आज आम्ही वर्धा शासकीय जे वसतिगृह आहे अनुसूचित जातींच्या विद्यार्थ्यांसाठी आणि बाजूला जमातींच्या विद्यार्थ्यांसाठी म्हणजे ST विद्यार्थ्यांसाठी आहे, हे SC विद्यार्थ्यांसाठी जो वसतिगृह आहे, माझ्याकडं 2-3 दिवसापासून विद्यार्थ्यांच्या कंप्लेंट होत्या की कॉलेज सुरू झालं अजून हॉस्टेल सुरू झालं नाही, त्याच्या लिस्ट लागल्या नाही, पोरांना जेवण जे 3,300 रुपयाच्या दरम्यान देते तर ते आता शासनानं पैसे वाढवलेले आहे, 3,100 रुपयाच्या दरम्यान देते बा, तर ती क्वालिटी नाही आहे, अमकन आहे, ढमकन आहे. बरेचसे विद्यार्थ्यांनी मला प्रश्न सांगितले तर मी त्याच्या बाबतीत पाठपुरावा केला, नाशिक इकडं तिकडं फोन केले, समाज कल्याण कार्यालय नाशिक इकडं तिकडं, आणि त्यांच्या अनुषंगानं मग त्याचा पाठपुरावा चालू आहे. आता इथं येऊन मी चौकशी केली तर 22 तारखेपासून वर्धेचं हॉस्टेल चालू होत आहे आणि प्रत्येक जिल्ह्याचं होईल याच्यासाठी पाठपुरावा केला मी लवकरात लवकर. आता सुट्ट्या वाढवल्या, कॉलेजच्या सुट्ट्या 13 तारखेपर्यंत होत्या त्या आता 20 तारखेपर्यंत केल्या, त्याच्यामुळे सोमवार 22 तारीख येते तर 22 तारखेपासून हॉस्टेल चालू होणार आहे. तर जे नवीन ई टेंडरिंग जेवणाचं वगैरे ठीक आहे होतपर्यंत हे जे सगळे त्या पोराईच्या खाण्यापिण्याची व्यवस्था आहे, स्वच्छतेची व्यवस्था आहे, तिथं स्वच्छता गृह पालन करायला लागते अशी लोकमतली न्यूज आली होती, तर त्याचं ई टेंडरिंग व्हायचं आहे म्हणून मी त्यांना सांगितलं नाशिकच्या कार्यालयात तर तुम्ही हे सगळं म्हटलं जे जुने लोक आहे त्यांच्याकडून करून घ्या. नवीन ई टेंडरिंग झालं आता मुलं ठीक आहे, काही विद्यार्थी जे 11वी 12वीचे विद्यार्थी आहे त्यांना जे मागच्या वर्षी ऍडमिशन झाले तेच राहणार आहे, पण जे फर्स्ट इयर सेकंड इयरचे विद्यार्थी आहेत तर त्यांना सेकंड इयरपासून ऍडमिशन द्यायची का तर याच्याबाबतचा निर्णय व्हाच आहे. तो अवघ्या काही दिवसात त्याची लिस्ट लागन, मी आता चौकशी केली आणि त्याच्यानंतर फोन लावून सुद्धा विचारपूस केली तर लवकरात लवकर शासनाने याबाबत निर्णय घ्यावा आणि या पोराईचा हॉस्टेलचा प्रॉब्लेम सोडवावा. सोबत ST विद्यार्थ्यांचा खूप मोठा प्रॉब्लेम आहे, त्याच्या अकाउंटवर पैसे टाकून देण्यात येते पण तेवढ्या पैशात त्याचं जगणंच होत नाही, त्याच्यासाठी आपण आता त्याचा GR मी काढतो आणि त्यांना आणि अनुसूचित जाती आणि जमातीच्या विद्यार्थ्यांच्या हॉस्टेल प्रायोरिटीमध्ये म्हणजे त्यांना ज्या सुविधा आहे त्यांच्यात का फरक आहे त्या फरकाचा अभ्यास करून एक व्हिडिओ बनवतो, जेणेकरून आदिवासी महामंडळाअंतर्गत जे अनुसूचित जमातीचं हॉस्टेल येते ठीक आहे त्या वसतिगृहाला त्या विद्यार्थ्यांना जशा अनुसूचित जातीच्या विद्यार्थ्यांना सोयीसुविधा आहे तशाच त्यांना सोयीसुविधा का बरं नाही याच्यासाठी आपण अभ्यासपूर्ण एक व्हिडिओ भविष्यात टाकू ठीक आहे. आपल्या कार्याला शासन प्रतिसाद देत आहे त्याच्याबद्दल शासन समाज कल्याण विभाग आणि त्यांच्या अधिकाऱ्याचे मनापासून धन्यवाद मानतो की ज्यांनी आम्हाला लवकरच प्रतिसाद दिला आणि त्याच्यावर निर्णयाबाबत आम्ही 2 दिवसात तुम्हाला सांगतो अशी ठीक आहे त्यांनी हे सांगितलं. मग इथं आलोच नाही तर ते म्हणजे 22 तारखेपासून चालू करत आहे, तर चांगली गोष्ट आहे ठीक आहे, एक पॉझिटिव्ह गोष्ट आहे का ह्या विद्यार्थ्यांच्या प्रश्नासाठी लवकर त्यांनी आपल्याला दाद दिली. तुमचा सर्व प्रश्न ठीक आहे आता मी इथे मांडलेला आहे, आता शासन यावर काय निर्णय घेते आपण वाट पाहू ठीक आहे. धन्यवाद, जय हिंद, जय महाराष्ट्र. तर धन्यवाद कराडे सर, तुम्ही दिलेल्या माहितीप्रमाणे आपल्या विद्यार्थ्यांना सुद्धा माहिती पडते. तर लवकरच या ठिकाणी आपल्याला माहिती पडेल, 22 तारखेला या ठिकाणी वसतिगृह सुरू होणार आहेत. काही ठिकाणी मित्रांनो वसतिगृहाचे फॉर्म सुरू झाले, त्याच्यावरती सुद्धा आपण व्हिडिओ बनवलेला आहे. आतापर्यंत तुम्ही व्हिडिओ बघितलेला नसेल तर जाऊन बघून घ्या, आमच्या टेलिग्राम ग्रुपला त्या ठिकाणी व्हिडिओ टाकलेले आहेत. हॉस्टेलची परिपूर्ण माहिती, हॉस्टेल संबंधी परिपूर्ण माहिती आपण याच्यावर व्हिडिओ बनवला होता की शासकीय वसतिगृहामध्ये प्रवेश कसा मिळवायचा,
त्याच्याबद्दलची काही महत्त्वाची आपण रूल्स त्या ठिकाणी बघितले होते की शासकीय वसतिगृहाचे नियम काय आहेत, त्याच्यावरती सुद्धा व्हिडिओ बनवला होता. म्हणजे आत्तापर्यंत तुम्हाला कुठेच शासकीय वसतिगृहाचे जे शासकीय वसतिगृहात त्याच्याबद्दलची परिपूर्ण माहिती भेटेल नाही, तरी पण आपल्या चॅनलला परिपूर्ण माहिती या ठिकाणी भेटलेली आहे. खूप साऱ्या मुलांचे कॉल येत होते, क्वेश्चन येत होते, सर आपल्याला वसतिगृहाची अपडेट भेटत नाही, तर आपण त्याच्याबद्दलची परिपूर्ण माहिती काढण्याचा या ठिकाणी आणखी प्रयत्न करत आहोत. म्हणजे आपण औरंगाबादचा व्हिडिओ एक दोन दिवसानंतर घेऊनच येत आहोत, त्याचबरोबर आपण महत्त्वाचे काय आहेत नाशिकचे आहेत वर्धेचे आहेत त्याच्याबद्दलची काही डिटेल्स आपल्याला लवकरच भेटेल या ठिकाणी, तर तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. म्हणून असेच अपडेट घेऊन जाण्याकरिता आमच्या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थ्यांपर्यंत शेअर करा. तुमचा एक शेअर त्यांची मदत करू शकते मित्रांनो. आजच्यासाठी फक्त एवढाच. जय महाराष्ट्र.